पद्मश्री राहीबाई पोपरे आजही आपल्या शेतात काम करून बियाण्यांचे जतन करण्यात मग्न आहेत. मला मिळालेला पुरस्कार हा माझा नसून माझ्या काळ्या मातीचा आईचा पुरस्कार आहे. मला पुरस्कारापेक्षा बियाण्यांमध्ये जास्त रस असल्याचे राहीबाई सांगतात. त्यांना भेटण्यासाठी मुंबई पुणे येथील शेतकरी संशोधक आले. मात्र त्यावेळी राहीबाई बियाण्यांचे गाडगे सारवण्याचे काम करीत होत्या. नऊवारी साडी, नाकात नथ आणि दोन्ही हातात चिखलमातीचे गोळे घेऊन त्या काम करताना पाहून पाहुणे आवाक झाले. मावशी तुम्ही का काम करता असे विशाल पाटील, सोनाली पवार, रमाकांत डेरे यांनी विचारले. नी मावशी बोलू लागल्या, मला पद्मश्रीचा मोठेपणा अजिबात नाही. जशी मी काल होते तशीच आज आहे. हा सन्मान माझ्या काळ्या मातीचा, माझ्या बियाण्यांचा आणि तुमच्या सर्वांचा आहे. मी काळ्या मातीशी नाळ जोडली आणि त्यातून मला सन्मान मिळाला. मात्र मला त्याचा गर्व नाही. आज माझे कष्ट हाच माझा पुरस्कार. तरी मी रोज पहाटे उठून काम करते. त्यात चुना आल्यामुळे थोडे काम कमी झाले. मात्र मला शेतात गेल्याशिवाय करमत नाही. कोरोनामुळे माझे दौरे कमी झाले. मात्र यापूर्वी 8 राज्यात मी जाऊन आले आहे. त्यामुळे माझ्या बियाण्यांना मागणी वाढली आहे. बियाण्यांचे संवर्धन केल्यामुळे माझ्या प्रपंचाला हातभार लागला असल्याचेही राहीबाई सांगतात. म्हणलं ना, तर आता मी त्या टायमाला गण 3 वाजता उठत होते दळण काढण करायला. पण आता सुना आल्यापासून ते बंद झाले दळण काढण. तरी मी 5, 5:30, 4 वाजता उठत. बर बर. आणि मग काय काय काम करता तुमचं? नाही, मग आता सुनबाई शेण पाणी करतात. आपलं कुठं चुकच्याची पाणी ठेवायचं, कुठं दारातून झाडझट करायची. बर बर. पहिलं म्हणजे सगळं करावं लागत होतं. सगळं करावं लागत. बर बर. मग आपलं आहे, आता त्यांनी चहा पाना केला. आपण काही चुली कशी शेकता शेकता काहीतरी भाजी बिजी शिजवायची, जाळ करायचा. पद्मश्री मुळे कसं वाटत पद्मश्री? ओ सर, मला काही नाही वाटत. मी आम्हाला आहे तेच वाटतंय. हा, मला मोठ्यापणा कधी नाही येणार पद्मश्री झाली म्हणून. मी कधी ही पद्मश्री झाली का मोना मोठ झाला असं मला कधीच नाही वाटायचं. आज पद्मश्री ही माझी नाही. मी म्हणते पद्मश्री ही त्या काळ्या मातीची, माझ्या बियाची, तुमच्या आमच्या सगळ्या समाजाची. बरोबर. ही पद्मश्री नाहीच. आपलं काम, माझ्या कामाचं फळ येते. बरोबर. काळ्या मातीचं नाथ जोडलं म्हणून ती पद्मश्री मला भेटली. आजही मी म्हणते का ती पद्मश्री त्या काळ्या मातीची माझी नाही. बरोबर. दररोज व्हिजिटर किती काय येतात का? किती लोक येतात तुमच्याकडे दररोज भेटायला? बाहेर येणार नाही, भरपूर येत होते. पण कोरोना पासून कमी केले. बरोबर. तरी पण दिवसातून 4-2 गाड्या येतातच. बरोबर. भेटून जातात. हा, भेटून. मग तुमची सगळी माहिती घेतात ही सगळी? तुमचं बँक पाहतात ते? हा, बँक पाहतात, माहिती घेतात. आणि आता मुलाखती पण जास्त चालू झाल्या. मी म्हणते मी कुठं जात नाही येत. तरी पण मग ते मोबाईल घेतात. बरोबर. कोणी इथे ते काय कॅम्प्युटर काय म्हणतात ते घेऊन येतात. इथे घेतात पण मोबाईल अशा मुलाखती चालू. आणि द्यायचं. आता मी तर समाजासाठी बी द्यायचं केलंय. कोरोनामुळे जरी जास्त लोक नाही येऊन दिले तरी कुरणी पोस्टाने माझे नातं पाठवतात. बरोबर. नमस्कार. कुठून आले सर तुम्ही? आम्ही डोंबिवलीवरून. डोंबिवलीवर. युअर नेम प्लीज? विशाल पाटील. विशाल पाटील. बरोबर. मग तुम्ही कोणत्या मार्गे आले आता? आम्ही आता येताना त्र्यंबकवर आलोय. नारायण नागवे होते आमची. बरोबर. बरं. मग ते करून इकडे. बरोबर. बरोबर. मग मावशींना भेटण्यासाठी आणि बियाणं घेण्यासाठी आले. कोणतं बियाणं नेणार तुम्ही? तर आता तर भाज्यांचं बियाणं पाहिजे. रोजच्याच भाज्या. हो हो हो. त्या सगळ्या त्या सेंद्रिय पद्धतीने तुम्हाला पाहिजे. बरोबर. बरोबर. तुम्ही काय सर्व्हिसला असता सर नग पुण्याला? नाही, कन्स्ट्रक्शनचा बिझनेस होतो. बर बर बर. जनमत मराठी न्यूज करता प्रतिनिधी स्वप्नील काळे, अकोले.